सेनेने सोडले ते राजने झेलले आणि सेनाने ते घाबरले असं आम्ही का म्हणतोय कारण की सेनेनं जे हिंदुत्व सत्तेसाठी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी सोडून दिलं होतं बरोबर ते वेळ आल्याच्या नंतर राज ठाकरे यांनी उचललं झेल आणि ज्या पद्धतीनं ते आता भाषणं करतायत आणि त्याच्यातून जो प्रतिसाद त्यांना मिळतो आहे सर्वसामान्य शिवसैनिकांचा हे विशेष आहे किंवा शिवसेनेच्या कट्टर अशा मतदाराचा आता राज ठाकरे यांची एक तारखेला सभा औरंगाबादला होणार आहे आणि त्याच मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होऊ घातलेली आहे ज्या ठिकाणी बाळासाहेबांच्या सभा व्हायच्या आणि त्या प्रचंड व्हायच्या आता सेनाचे सेनेच्या ने नेत्यांनी मंत्र्यांनी अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे अतिशय सावध अशी की ही सभा होऊच देऊ नये अशी एक मागणी समोर येते आहे आणि मग तसं तर म्हणता येत नाही म्हणून थोडंसं गुळगुळीत भाषा करत सत्तार असं म्हणतायत की हे पोलिसांचा प्रश्न आहे हे पोलिसांनी बघावं समाजामध्ये ते निर्माण होणे वगैरे वगैरे ती जी वाक्य काय चालायची ते चालू आश्चर्याची गोष्ट अशी आहे की सेनेचे आता नेते सेनेचे कार्यकर्ते हे सगळेच ह्या संदर्भामध्ये कशासाठी प्रतिक्रिया व्यक्त करायला लागली जर त्यांना असं वाटत असेल की बा राज ठाकरे स्वतः अब्दुल सत्तारच असं म्हणाले की ज्यांचे कधी तेरा आमदार होते आता फक्त एकच आहे त्यांची काही गरज नाही फारशी दखल घ्यायची असं एकीकडून ते म्हणाले आणि दुसरीकडून हे सगळे अस्वस्थ झालेले स्पष्ट समोर दिसतं आहे त्याचं सरळ साधं कारण आहे आम्ही यापूर्वी पण काही व्हिडिओमध्ये सातत्याने ही मांडणी केली होती की मुळात शिवसेनेचा पाया काय होता मुंबई पुणे ठाणे मुंबई आणि ठाणे या परिसरामध्ये शिवसेना कशी आणि काय वाढली तो एक भाग झाला पण मराठवाड्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सत्याऐंशी साली औरंगाबादच्या महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं अठ्ठावीस नगरसेवक शिवसेनेचे समोर आले निवडून आले बाळासाहेबांनी जी सभा घेतली होती तेव्हा ठामठोकपणे मुसलमानांच्या विरोधातली भूमिका घेतलेली होती आणि दुसरी भूमिका ही दलितांच्या विरोधातली घेतलेली होती खायला नाही पीठ आणि कशाला मागता विद्यापीठ म्हणजे भगवा आणि निळं आणि हिरवं असे ज्या पद्धतीचं एक राजकारण औरंगाबाद शहरामध्ये चालायचं चा, त्याच्यामध्ये स्पष्टपणे भगव्याची बाजू घेतली निळे आणि काय हिरवे हे दोन बाजूला ठेवले त्यांच्या भाषेमधली गोष्ट ही तेव्हाची आणि त्याचा एक फायदा त्यांना असं मिळ मिळा मिळाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रस्थापित जे लोक होते त्यांच्या विरोधामध्ये पोरं सोरं त्यांनी निवडून आणले या सगळ्यातून शिवसेनेची प्रतिमा अशी तयार झाली की एक तर ते कट्टर आहेत स्पष्टपणे भूमिका घेतात आणि प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढतात म्हणून नंतर मग पुढे जे आमदार खासदार वेगवेगळे पदावती शिवसेनेकडून लोक राहिले नंतर संपूर्ण मराठवाड्यात ही सुरुवात होती औरंगाबादची म्हणून मी त्याचा उल्लेख केला आणि औरंगाबाद औरंगाबाद नाही त्याचं संभाजीनगर कसं करा ही मागणी शिवसेनेनंच केलेली आहे आज स्वतः प्रत्यक्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे दोन वर्षापासून ते सत्तेवरती आहेत अजूनही औरंगाबादचं संभाजीनगर झालेलं नाही ज्या कट्टरपंथीयाने आम्ही जो वारंवार उल्लेख करतो खान पाहिजे का बाण पाहिजे असा प्रचार जिथं केला गेला अशी दोन गावं आहेत प्रामुख्याने एक तर परभणी आणि दुसरं औरंगाबाद मग या ठिकाणी आता तुम्ही कोणाच्या बाजूनं आहात तुमच्यावर असलेल्या नाराजीमुळे परत चंद्रकांत खैरेंनाच तिकीट दिलं पाचच्या वेळा त्यांच्यावर असलेल्या नाराजीतून शेवटी एम आय एमचा खासदार या ठिकाणून निवडून आला इम्तियाज जलील सेनेचा पराभव झाला सेनेचा गड असलेला मुंबईच्या बाहेर सगळ्यात जास्त संख्येनं इथून सातत्यानं शिवसेनेचा सा आमदार खासदार अगदी साध्या ग्रामपंचायतपासून ते खासदार पदापर्यंत निवडून आलेले माणसं असलेले दोनच गाव आहेत मतदारसंघ परभणी आणि औरंगाबाद सातत्यानं या ठिकाणी आता जी म्हणजे अस्वस्थता शिवसेनेमध्ये दिसते आहे ती कशामुळे राज ठाकरे आता एक तारखेला सभा घेणार आहेत आणि राज ठाकरेनं सभा घेतल्याच्या घ्यायच्या त्या साध्या निर्णयामुळं ही अस्वस्थता समोर येते आहे त्याचं त्या त्या कारण असं आहे की पायाखालची वाळू सरकणे ज्याला म्हणतो तसं आपला मतदार आपल्यापासून दूर जाईल आणखी औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक समोर येऊ घातलेली आहे बरं ह्याच्यातली दुसरी एक गोष्ट अशी बाकीची पण बरेच जणांना सांगतात की प्रत्यक्ष राज ठाकरेंना निवडणुकीमध्ये किती फायदा होईल माहिती नाही मी तुम्हाला उदाहरण जुनं देतो की जेव्हा भ्रष्टाचाराच्या चा विरोधात प्रचंड मोठं आंदोलन अण्णा हजारेंनी छेडलं त्या अण्णाच्या आंदोलनाचा फायदा दिल्लीपुरता का होईना केजरीवाल्यांना झाला आणि एकूण मोठ्या प्रमाणामध्ये हा फायदा भाजपला झाला काँग्रेसला हरवण्याच्यासाठी म्हणजे काँग्रेसच्या विरोधामध्ये वातावरण तयार झालं दिल्ली पुरतं त्याचा फायदा केजरीवाल यांनी घेतला आम आदमी पक्ष स्थापन करू आणि भाजपने विरोधी पक्ष म्हणून बरोबर सत्ताधाऱ्यांना नामोहरम करायचा हा जो सगळं एकूण चालू होतं कार्यक्रम त्याचा फायदा घेत स्वतःचे राजकीय ताकद वाढून घेतली सेम अशाच पद्धतीने राज ठाकरे हे फक्त शिवसेनेवरती ज्या पद्धतीनं टार्गेट आहेत शिवसेनेला कारण की ते जे हिंदुत्व शिवसेनेनी समोर आणलं होतं याच्यातला परत परत मुद्दा कसा येतो आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना काही फरक पडणार नाही आहे कारण की त्यांनी स्वतः शिव हिंदुत्वाचा हा मुद्दा कधी उचललेला नव्हता उलट हिंदुत्वाच्या मुद्दा उचलल्याच्या नंतर उरलेले जे लोक आहेत त्याच्या बाजूचे नसलेले हे त्यांचे मतदार होते म्हणजे ते हिंदुत्वाचे विरोधक असं म्हणत नाही मी थोडासा वेगळा शब्द वापरतो जाणीवपूर्वक बाकीचे जे मतदार होते की ज्यांना हा मुद्दा महत्त्वाचा वाटत नव्हता ते सगळे काँग्रेस राष्ट्रवादीकडं होते त्याच्यामुळे त्यांना आता याचा काहीच फरक पडणार नाही हा फरक प्रत्यक्ष शिवसेनेलाच पडणार आहे आणि कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीने जाहीर करून दिलं सिद्ध करून दाखवलं की शिवसेनेची मतं शिवसेनेकडे राहिलेली नाही आहेत तसं असलं असतं तर ते काँग्रेसच्या उमेदवाराला दीड लाखाच्या जवळपास मतं पडायला पाहिजे होती ते सगळ्यांनी सांगितलेलं आहे हा नेमका धोका आहे आता राज ठाकरे लावरे तो व्हिडिओ दोन हजार एकोणीसला त्यांनी लोकसभेमध्ये जो प्रचार केला अपेक्षित असं होतं की त्याच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा होईल आणि भाजप सेनेचा तोटा होईल प्रत्यक्षामध्ये तो फारसा झाला नाही कारण की त्यांचा त्यांचा म्हणून जो कट्टर मतदार होता त्याला त्याच्यात त्याच्या काही फरक पडलेला नव्हता आता अडचण नेमकी उलटी अशी आहे की जेव्हा राज ठाकरे हे आता या महाविकास आघाडीच्या विरोधात त्याच्यातही पुन्हा व्य अगदी नेमकंपणे म्हणायचं तर शिवसेनेच्या आणि उद्धव ठाकरेच्या विरोधामध्ये प्रचार आहेत एरवी तो प्रचार वैयक्तिक पातळीवरती राहिला असता तर तो सगळ्यांनी सोडून दिला असतं पण त्यांनी जो नेमका उचललेला मुद्दा आहे की तो असा सगळा तरुण शिवसैनिकांचा नवीन वर्ग आहे आता म्हणजे तेव्हा बाळासाहेबांनी जेव्हा आवाहन केलं होतं सत्याऐंशी साली औरंगाबादमध्ये ती सगळी पिढी त्याच्यानंतर आता इतकी वर्ष पस्तीस वर्षाच्या नंतर दुसरी पिढी जन्माला आली दुसरी पिढी तरुण झाली ते आता मतदार झाले किंवा आता जे प्रत्यक्ष अठरा वर्षाचे आहेत आणि जे आता ह्या औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीला मतदान करतील त्यांच्यासमोर आजची शिवसेना कशी आहे तर ती शेळपट आहे शेपूट घालणारी आहे ती मुद्दा इथे आहे की त्यांना शिवसेनेचं जे स्वरूप म्हणजे शिवसेनेचा वाघ असं म्हटलं जायचं शिवसेनेचे मावळे असे शब्द प्रयोग केले जायचे त्यांच्यासमोर आताचा जो शिवसैनिक आहे तो शेपूट घातलेला किंवा आयाळ नसलेला सिंह किंवा त्याचे नख नाही आहेत असा जो पाळलेला वाघ किंवा वाघाचं कातडी पांगरलेली शेळी अशी जी प्रतिमा आता तयार केली जात आहे ती हे नवीन मतदार जे आहेत त्यांच्यासमोर ती आहे मग त्यांना जर ह्याच्या विरोधामध्ये कुठलंही एक कट्टरपंथी असं एखादी प्रतिमा एखादा नेतृत्वसमोर उभं राहायचा असेल तर ती जर भूमिका राज ठाकरे निभवणार असतील तर हे लोक त्याच्याकडे जातील किंवा जर त्यांचा उमेदवार सक्षम दिसला नाही मनसेचा तर ते शिवसेनेकडून दूर जाऊन मग पर्याय म्हणून भाजपकडे जातील हा त्याच्यातला धोका आहे प्रत्यक्ष मनसेला किती फायदा होऊ शकेल मनसेचे आमदार किंवा आता नगरसेवक किती वाढतील हा एक मुद्दा आहे पण दुसरा मुद्दा असा आहे की शिवसेनेपासून ते दूर जात आहेत हे आत्ताच्या ज्या दोन पोटनिवडणुका झाल्या तीनपैकी दोनमध्ये ज्या जागा शिवसेनेच्या होत्या मग ते देगलूर असो किंवा कोल्हापूर असो त्याच्यातून हे सिद्ध झालं की एक शिवसेनेचा म्हणून जो कट्टरपंथी असा मतदार होता कोर म्हणजे त्याचा जो त्याचा प्रत्यक्ष त्याचा नेहमी शिवसेनेचा कुठलाही उमेदवार असो त्या चिन्हावरती धनुष्यबाणावरती मतदान करणारा एक वर्ग जो तयार झालेला होता ती वोट बँक शिवसेनेची फोडायचं काम राज ठाकरे करत आहेत ही ह्याच्यातली अडचणीची बाब आहे आणि ह्याच्यावरती कुठलं उत्तर आत्ता शिवसेनेला सापडत नाही आहे शिवसेनेची अडचण काय झालेली आहे एक तर सत्ता राबवत असताना जो मुद्दा आम्ही आधी पण स्पष्टपणे केला होता की गावोगावचे जे शिवसैनिक आहेत त्यांच्यापर्यंत सत्तेचे फायदे पोहोचत नाही आहेत त्यांना शिव राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे जे पालकमंत्री असतील ते त्यांना डावलून त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्याचे फायदे पोहोचवत आहेत पण ते शिवसैनिकाला पोहोचत नाही आहेत नंबर दोन प्रत्यक्ष सत्ता आ, फार थोड्या लोकांना म्हणजे शिवसेनेचे विधानसभेतून निवडून आलेले दोघच जणांना मंत्री केल्या ले, गेलेलं आहे ह्या सगळ्यातून आणि बाकीचे त्यांचे ते घरातले मंत्रिपद आहेत आणि किंवा विधान परिषदेतले आहेत किंवा ज्यांनी नंतर पक्षांतर केलं स्वतः जे सत्तार जे बोलत आहेत ते सुद्धा शिवसेनेचे नाही आहेत ते काँग्रेसमधले होते त्यांना भाजपमध्ये जायचं होतं ते काही सगळं जमलं नाही म्हणून शिवसेनेत आले निवडून आले आणि ते तर सरळ असं म्हणत आहेत की त्यांचं तिथलं राष्ट्रवादीशीच भांडण लागलेलं आहे फोडाफोडी करायला राष्ट्रवादीचे माणसंच कुठे इथे शिल्लक राहिले असं वाक्य वापरले अब्दुल सत्तार यांनी आणि त्यांच्या विरोधामध्ये तक्रार केलेली राजेश टोपे यांनी म्हणजे त्यांचं त्यांचं आपसातलं काय चालायची ती गोष्ट वेगळी शिवसैनिकाचं शिवसेनेचा हा जो गड होता मुंबईच्या बाहेर हा जो दुसरा जो गड होता औरंगाबाद तो उद्ध्वस्त करायची खेळी राज ठाकरे यांच्या एकमेच्या सभेनं होणार आहे ही अडचणीची गोष्ट आहे म्हणून शिवसेना आणि शिवसेनेचे नेते ने ने कार्यकर्ते अस्वस्थ झालेले आहेत त्याच्यावरची ही उसंतवाणी सेनेने सोडले राजने झेलले हिंदुत्व पेलले राजकीय बाळासाहेबांचा रोखठोक वसा उचलला कसा नेमका हा उद्धव बोलणे वागणे कोमट साहेबांची वट नाही मुळी पायावर मुळ उभी इमारत तोच ढासळत आहे इथे सत्तेसाठी केली भ्रष्ट तडजोड त्याचे ये फोड जाग जागी काकांनी देऊन पदाचा आवळा काढला कोहळा राजकीय कांत सत्तेसाठी बनविली भेळ परी काही मेळ जमेची ना परी काही मेळ जमेची ना हा जो सध्या सईकडे भ्रम पसरलेला आहे भ्रम म्हणण्याच्यापेक्षा हे एक जी भीती पसरलेली आहे की श शरद पवारांनी मुख्यमंत्री पद जरी तुम्हाला देऊ केलं तरी बाकी सगळी सत्ता आपल्याकडे ओढून घेतलेली आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्ता वंचित राहिलेला आहे हा नेमका ह्या परिस्थितीचा फायदा घेऊन सत्ता आहे पण तिचा काही उपयोग नाही आणि जो मतदार हक्काचा होता त्याच्यावरती आता राज ठाकरेंनी डल्ला मारायचा ठरवलेला आहे त्याच्यामुळे शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे म्हणून एकमेचा जो औरंगाबादला हू घातलेला मिळावा आहे त्यासाठी तो हू कसा नाही असेच प्रयत्न शिवसैनिक करतायत शिवसेनेचे नेते करतायत इथेच थांबूया धन्यवाद